वाढवण बंदर प्रकरणात बेताल वक्तव्य करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षाविरुद्ध बंदर विरोधी समिती आक्रमक झालेली पाहायला मिळते. बंदर विरोधी समितीकडून बेताल वक्तव्य करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. वाढवण येथील प्रस्तावित बंदराला विरोध दर्शवणाऱ्याबाबत दलाल शब्दाचा वक्तव्य केल्याने बंदर विरोधी समितीकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मागील 28 वर्षांपासून अस्तित्वासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना दलाल म्हणून संबोधणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांना पालघर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. भाजपच्या प्रचार सभेमध्ये पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जे वक्तव्य केलं की वाढवणला जे बंदराला जे विरोध करत आहेत ते सर्व दलाल आहेत, हा ह्या शब्दामुळे आमचा सर्व भूमिपुत्र मच्छीमार बागायती शेतकरी सर्वांचा आदिवासी सर्वांचा अपमान झालेला आहे. आणि हे असं बोलणं त्या म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षाला हे शोभणारे नाही. आम्ही तर असं म्हणतो की भाजपाने तुम्हाला हे आम्हाला दलाल सांगण्यासाठी तुम्हाला दलाली दिली आहे का, असा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व आम्ही इथे आलो. आम्ही आमचं निवेदन वाढवण बंदर संघर्ष समिती, युवा संघर्ष समिती आणि सर्व सहयोगी संघटना जेवढ्या आहेत त्या म्हणून आम्ही सर्व इथे प्रतिनिधी सर्व आले आणि आम्ही निवेदन दिलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. पोलिसांनी झालं तर पुढचं पाऊल काय राहील? आम्ही ते सांगितले त्यांना इथे चर्चा करताना की जर आम्ही कालपासून सर्वांना थांबवलेलं आहे, उद्रेक आहे लोकांचा ह्या शब्दामुळे, आणि म्हणून जर तुम्ही जर गुन्हा दाखल करणार असेल तर मग तो उद्रेक सर्व बाहेर येईल लोकांचा. कोणत्या पद्धतीने उद्रेक असेल तो आता आम्ही आंदोलन जे आपण करतात उद्रेकाचा तो आंदोलन काय होईल ते आम्ही पण सांगू शकणार नाही.